आमच्यासाठी आलेली आहे भेटवस्तू, आणि ती भेटवस्तू कोणी दिली ती तुम्हाला सांगणारच आहोत, पण पहिले तर बघूया काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग। आणि आजचा ब्लॉग सुरू होतोय रात्री 9 वाजता। तर आता तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। सो मंडळी, खरं तर आजचा ब्लॉग म्हणण्यापेक्षा एक गोष्ट आहे, त्याचा अनबॉक्सिंग करणार होते। टायटल आणि तुम्ही थंबनेल बघितलातच। तर आमच्यासाठी आलेली आहे भेटवस्तू, आणि ती भेटवस्तू कोणी दिली ती तुम्हाला सांगणारच आहोत, पण पहिले तर बघूया काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो। सो आई इकडे अनबॉक्सिंग करते। सो पहिली गोष्ट तर बिस्किट, त्याच्यानंतर 2020 बिस्किट, त्याच्यानंतर माझा फेवरेट, मला दोनच गोष्टी आवडतात एकदम जबरदस्त, चकली आणि भाकरवडी। नाही एकदम भयानक। आणि म्हणजे आईसाठी साड्या, दोन साड्या आहेत तुम्ही बघू शकताय। सो भेटवस्तू कोणी दिली आई तुम्हाला सांगेल, कोणी दिली आई? कणकवली वरून सबस्क्रायबर आलेले भेटायला दुपारी, तर ते येताना घेऊन आले सगळं। तर त्यांचं नाव आहे रसिका शेडगे। मंडळी ते कणकवलीवरून आले, खरं तर ते मुंबईवरून कणकवलीला, आणि कणकवलीवरून इकडे आमच्या इकडे आले। खरं तर मी घरी नव्हतो, आई आणि होते, तर त्यांच्याशी बोलणं आईचं आणि झालेलं आहे। कसं वाटलं आई बोलणं? एकदम भारी, एकदम भारी, एकदम घरातल्या सारखेच होते ते। मन मिळव, त्यांचे मिस्टर ते आणि त्यांचे सासू आलेले, तिघे जण आलेले। मंडळी आपल्यासाठी हे आलेलं आहे, तर त्यांना मनापासून थँक्यू। आमच्याकडे वाटतच नव्हतं अनोळखी कोणतरी आले, एकदम असे घरच्या सारखेच होते ते। म्हणजे मुंबईचे आधी आम्हाला वाटलं काय आता अनोळखी माणसं येतात, मग आम्ही त्यांच्यावर कसं बोलायचं काय, पण ते आले एकदम, आणि असं वाटलंच नाही काय तर ते अनोळखी आहेत एकदम। आणि तुम्ही एवढे दिवस आम्हाला बघताय जास्त, कारण आमच्याकडे पाहुणे तुम्हाला शक्यतो कोण आले दिसणार नाही काही काही। हा तर मी पण एकदम आश्चर्यचकित झाले, म्हटलं अरे म्हणजे असं वेगळे पण काय वाटलं नाही काय, कसं बोलायचं काय बोलायचं असं काय वाटलं नाही, छान वाटलं। चांगलं वाटतंय म्हणजे, आणि सपोर्ट एकदम जबरदस्त, जबरदस्त सपोर्ट करते म्हणजे प्रत्येक गोष्टीला ब्लॉग असून। आणि अजून एक अनिरुद्ध देसाई, त्याने सकाळी चौकशीसाठी फोन केलेला, आजारी आजचा विरोध टाकला, काल डॉक्टरकडे गेलेली आजारी होती, म्हणून मग त्यांनी सकाळीच फोन केला काय तर तब्येत कशी आहे काय। त्याचप्रमाणे मी दोडा मार्ग करतो, त्यांचा तर खूप मोठा रोल आहे, तर सगळ्यात जास्त मदत आतापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी विचारत असतात काय, व्हिडिओ बघितल्यानंतर काय झालं कसं काय, घरच्यांसारखी चौकशी करत असतात ते। आणि त्या दिवशी ते अंबलपाडला येऊन गेले, ओंकार बोलला, पण ते थोडक्यासाठी मी याला बोलत होते काय तर त्यांना सांगायचं घरी येऊन जा म्हणून, एवढ्या जवळ येऊन गेले बाजूच्याच गावात बोलले परत, आणि आता काय त्यांना भेटत असतात 100 काय मंडळी, पण एवढ्या जवळ येऊन गेल्यानंतर चुरचूर लागतो काय, अरे बाजूच्याच गावात येऊन गेले पुढे आले असते तर ते मला भेटून गेले कुडामध्ये। ब्लॉग काय बनवायला मला भेटले नाही, आज पण मी काय जागेवर नव्हतो, घरी नाही। ते भेटायला आले तर हा भाडालाच होता, त्याच्या आधी आला 5 मिनिटं, जेवला पण नाही, तसंच पाणी पिऊन लगेच निघून गेला। आता घरी आलो मग अशी 8 वाजता मंडळी, आणि आता वाजलेले आहेत करेक्ट 9:10 झालेले आहेत, आणि आता आम्ही बसणार जेवायला। आणि आता तब्येत कशी आहे? आताच डॉक्टरकडे जाऊन आलो, गोळ्या घेऊन आलो आता, आता गोळ्या घेऊन आले जाऊन। आणि म्हणजे जे आले होते आपल्याला सबस्क्रायबर भेटायला शेडगे म्हणून, रसिका शेडगे, तर त्यांचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे कणकवलीमध्ये। काय तुम्हाला असेल तर म्हणजे मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, माझा नंबर तुम्हाला माहिती आहे, माहित नसेल तर परत एकदा सांगतोय 72 18 76 28 23। तर मी तुम्हाला म्हणजे आता हे आहे सुट्टी वगैरे मुलांना पडतील, परत सुट्टी पडल्यात तशा बऱ्यापैकी, आणि फिरायला वगैरे येतात, ते भाडी वगैरे असतात, गाडी लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा। म्हणजे मी आताच सांगोळ वगैरे करून आलोय, आणि इकडे आई चकली फोडायला घेतली, माझी चाय आलेली आहे, चाय बरोबर चकली टेस्ट करून बघतो। मी कालच रेसिपी बघितलेलं मला होते काय तर चकली करून, आणि यंदा आमच्या आईने खूप काय काय करून घातलं, बरं बरं, युट्यूबचा फायदा, जबरदस्त जबरदस्त भारी भारी। मी कालच बघले चकली, तर मी सकाळपासून म्हणते काय पोहे आणून चकली करू भाई, पोह्याची मंडळी आ करा या खायला। आणि मंडळी तुम्हाला माहिती नसेल तर आमच्या पेजचं नाव वेगळं आहे, कोकण किंग ओंकार, आणि युट्यूब चॅनलचं नाव आहे ओंकार पालव ब्लॉग्स। तर सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा। या मंडळी चहा प्यायला, व्हिडिओ आवडलाच लाईक करा, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा।
मंडळी फायनली चहा पिऊन झालेली आहे आणि आलोय आपण आपल्या खालच्या घरी. तर आता थोड्या वेळाने जेवणार आहोत. तर बाबू घरी नाही, बाबू गेले शूटिंग बॉल खेळायला, गाडी धुवून जस्ट खाली गेले मग अशी 9 वाजता. तर बाबू आल्यानंतर जेवणार आणि बाकी आज विशेष काय केलेलं नाही, आज जस्ट अनबॉक्सिंग केलंय. तर यांना भेटून खूप चांगलं वाटलं. आई आणि मला बोलत होती त्यांचा स्वभाव वगैरे कसा आहे, कसे बोलत होते, खूप मन मिळावं, एकदम जबरदस्त वाटलं. माझं पण फोनवर बोलणं झाले त्यांच्याशी, तर तुमच्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं, एकदम जबरदस्त. आणि पुढच्या वेळी नक्कीच भेटेन, आता भाड्यांच्या गडबडीमध्ये आहे तर त्याच्यामुळे मला जास्त फ्री टाईम भेटत नाही. आणि होतो जवळच्याच गावांमध्ये आणि ते गाव मी ऑलरेडी दाखवून झालेलो आहे. तर मगाशी उशीर आलो आणि काल खरं तर मला झोप भेटलेली नाही, अजिबात. बॉक्सचे मॅच होते आणि वेळ मिळत नाही तर मला मॅचला पण जायला कुठे म्हणजे भेटतच नाही अजिबातच. तर दिवसात पण बंद झाले तर रात्री म्हटलं काल भाडं नव्हता तर जातो, मित्रांसोबत गेलो म्हटलं, बघायला जातो म्हणून गेलो. तर हे बोलले खेळूयाच म्हणून खेळलो. खरं तर हारलो, माझ्यामुळे हारलो कारण प्रॅक्टिस वगैरे नाही, आम्ही काय बॉक्स खेळत नाही. तर बॉलिंग टाकली तर पीच एकदम लांब वाटत होता आणि शॉर्ट आम्ही लॉक हँड क्रिकेट खेळतो त्याच्यामुळे तर बॉल काय पडत नव्हते आणि रन्स जास्त गेले माझ्या ओव्हरमध्ये आणि माझ्यामुळेच थोडक्यात हरलो. पण काय नाही, सगळे खुश होते की जाऊन खेळलो हे चांगलं वाटलं आणि बॉक्सला कधी गेलो नाही तर आणि गर्दी पण भरपूर असते तर डेअरिंग पाहिजे. तर खेळून आलो, मजा करून आलो, पण गडबडीत झोप भेटलेली नाही मला फक्त, बस बाकी काय नाही. सो आता आराम करेन थोड्या वेळ मस्त. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.